पनवेल महापालिका हद्दीत रविवारी 135 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 150 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान पनवेल महापालिका हद्दीत आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये कळंबोली रोडपाली येथील 39, पनवेलमधील 23, नवीन पनवेलमधील 19, कामोठ्यातील 16, खारघरमधील 15, खांदा कॉलनीतील 10 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण 5,871 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 4,325 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 150 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे 1,396 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये रविवारी 52 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 57 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तसेच पालेबुद्रुक आणि उल्वे सेक्टर 19 येथील प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी पालेबुद्रुक येथील रुग्णाचा 20 जुलै तर उल्व्यातील रुग्णाचा 19 जुलै रोजी मृत्यू झाला असून त्यांचा डेथ समरी रिपोर्ट आज मिळाल्याने त्यांची आज नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. दरम्यान आजपर्यंतच्या एकूण 1,080 कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकूण 1,447 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे 390 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आज नोंद झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये उल्वे येथील 13, गव्हाण येथील 9, करंजाळे येथील 7, सुकापूर येथील 5, आदई येथील 2, आजिवली येथील 2, हेदुकणे येथील 2, कोळवाडी येथील 2, तसेच बेलवली, कोळखे, नेरे, दापोली, डेरिवली, कुंडेबहाळ, नावाखाडी, तुराडे, पोसरी, शिरढोण, तरघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमधील 57 डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांपैकी उल्वे येथील 14, गव्हाण येथील 6, विचुंबे येथील 6, आदई येथील 3, देवद येथील 3, पालेबुद्रुक येथील 3, नेवाळी येथील 2, करंजाळे येथील 2, तसेच बेलवली, भोकरपाडा, चिंचवली, दुंद्रे, गुळसुंदे, कोळखे, कोपरोली, लाडिवली, नेरे, पळसपे, पोयंजे, उसरली खुर्द, वडगर, वहाळ, वलप, वावंजे, विहिगर, वाकडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.